ऊस दरा संदर्भात कराड नजीक 5 वर फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. भारत राष्ट्र समितीचे सातारा जिल्हा समन्वयक विश्वास जाधव, अशोक लव्हार, तालुका अध्यक्ष उत्तमराव खबाले, सतीश पाटील, अशोक पाटील आदी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊसाचा दर कुठल्याही कारखान्याने अजून जाहीर केलेला नाही. 25 तारखेला सातारमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी मीटिंग झाली त्यामध्ये 5 दिवसात तोडगा काढतो असा निर्णय झाला होता, पण अद्यापही यावर एकाही कारखानदारानं भाष्य केलेलं नाही. म्हणून पहिल्यांदा आम्ही साखर कारखानदारांचा निषेध करतो सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं. आमची दिवाळी गोड होऊ दिली नाही यांनी. जर साखरेला मार्केटमध्ये 40-42 रुपये भाव मिळत असेल तर ऊसाला 35 रुपये दर द्यायला मागच्या वर्षीचा काय हरकत आहे? ज्यावेळेस 10 वर्षापूर्वी 27 रुपयाने साखर होती त्यावेळेस ऊसाचा दर 3000 रुपये शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. मग पैसे कुठं जातील ह्याचं चिंतन शेतकऱ्यांनी करायची वेळ आलेली आहे. आणि नुसती बांधावरची लढाई लढून चालणार नाही, येणाऱ्या काळामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी तोडी जाग्या बंद कराव्या. त्या उद्यापासून आम्ही अवजड वाहतूक ऊसाची अजिबात चालू देणार नाही. पोलीस प्रशासन RTO विभाग यांच्या सहकार्यानं वाहनावरती दंडात्मक कारवाई आजपासून सुरू झालेली आहे असं समजा. असं गाफील राहू नका की जर कायदा सगळ्यांना समान आहे तर मग 2022 आणि 2021 जो कायदा केला ऊस निर्णयाचा सरकारनं त्या कायद्याची अंमलबजावणी का होत नाही? 2 वर्तमानपत्रामध्ये शासनानं जाहीर करायचं आहे कारखाना सुरू व्हायच्या अगोदर त्यांच्या अंमलबजावणी का झाली नाही याचा पहिल्यांदा कारखानदारांनी पण विचार करायला हवा होता. मग कारखान्याला दंड का नाही? आम्ही सामान्य माणसांनी जर काही गुन्हा केला गाडीवर टेबल शीट घ्यावं तर कायदा हातात घेतला जातो. मग असं असेल तर ऊसाला जर 35 रुपये पहिली उचल कोण देणार नसेल तर मग मला सांगा एवढंच विचारायचं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जर FRP पेक्षा 500 रुपये जास्त मिळत असतील तर आपल्या सातारा जिल्ह्यातली 500 कोटीचा दरोड हा शेतकऱ्यांच्या घरावर कारखानदारी गाठला असं मला काही हरकत नाही. म्हणून एवढंच एक या ठिकाणी आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये 2 दिवसामध्ये लवकरात लवकर कारखानदारांनी ऊसाची पहिली उचल 35 रुपये जाहीर केली पाहिजे आणि मागचं 500 रुपये पहिल्यांदा द्यावं आणि मग ऊसाला कोयता लावा. शेतकऱ्यांनी सगळ्या आमच्या आव्हानाला प्रतिसाद द्या, तोडी बंद करा. का यावर्षी आधीच दुष्काळामुळं पावसाचं संकट असल्यामुळं ऊसाचं उत्पादन कमी आहे. कोण देत नाही मग बघतो आम्ही कसा बांधावर जाऊन काय लढाई करायची ती. येणाऱ्या काळामध्ये फक्त शेतकऱ्यांना आमच्या हाकेला साथ द्या. मग ऊसाला 35 काय 4000 रुपये पहिली उचल घेतल्याशिवाय सोडत नाही. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.